हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे कस्तुरी. तर तुम्ही बघू शकताय, आज मी थोडं बाहेर येऊन शूट करते आहे. आमच्या इथं लिथलिंक म्हणून एक पार्क आहे तिथे, कारण आजचं वेदर आणि टेम्परेचर बऱ्यापैकी चांगलं आहे. आजचं जे टेम्परेचर आहे ते 11 आहे, तर मागच्या आठवड्यापेक्षा आज बरं वाटतंय. थोडंसं वारं आहे पण छान वाटतंय. तर जसं की तुम्हाला माहिती, मी स्कॉटलंडमध्ये राहते आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही युरोप फिरण्यासाठी युरोपचा विजा काढला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आमचे स्वित्झर्लंडचे फोटो शेअर करणार आहे. तर स्वित्झर्लंड फिरण्याचा जो काळ आहे तो एप्रिल आणि मे चांगला आहे, कारण नुकतीच थंडी संपलेली असते त्यामुळे पर्वतांवर भरपूर स्नो असतो आणि झाडांना पण नवीन पालवी फुटलेली असते, त्यामुळे ते जे सौंदर्य असतं ते खरंच खूप बघण्यासारखं असतं. आणि त्यावेळेस मी चॅनल वगैरे चालू करेल असा विचार केला नव्हता, म्हणून माझ्याकडे स्वित्झर्लंडचे विशेष असे व्हिडिओज नाही आहेत, पण फोटो आहे. आणि स्वित्झर्लंडचं जे सौंदर्य आहे ते खरंच फोटोतून पण खूप बघण्यासारखं आहे. आणि तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की आपल्या बॉलिवूडला पण स्वित्झर्लंडचं एवढं अट्रॅक्शन का आहे, कारण त्याला कारण पण असं आहे की स्वित्झर्लंडचं असा एक पण पॉईंट नाही आहे की तिथे आपण आपला फोटो काढण्याचा मोह आवरू शकतोय. तर स्वित्झर्लंडचं जे सौंदर्य आहे ते तिथल्या शहरांपेक्षा तिथल्या गावांमध्ये आहे, त्यामुळे स्वित्झर्लंड खरंच खूपच सुंदर आहे. तर चला तर मग आज आपण स्वित्झर्लंडचं सौंदर्य एन्जॉय करूया. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आवडला? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.